नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे, आपल्या घरामध्ये जर पाल असेल तर ती घालवण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत साधी सोपी एक रेमेडी बनवून दाखवणार आहे, एक स्प्रे बनवून दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरातील पाल नाहीशी होणार आहे, तुमचं घर सोडून जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागते त्याची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया. आपल्या घरामध्ये जर आपल्याला पाल दिसली तर त्याची किळस येते आणि विशेषतः महिलांना जास्त टेन्शन असते. जर ही पाल आपल्या किचन घरामध्ये जास्त वावर करत असेल तर ही पाल घराबाहेर काढण्यासाठी ही रेमेडी अत्यंत उपयुक्त ठरणारी रेमेडी आहे. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपला पहिला जो घटक आहे तो म्हणजे डेटॉल आहे. एक चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ही जी काळी मिरी आहे ती मसाल्याच्या पदार्थातील हा एक पदार्थ आहे. याची ही जी पूड आहे, ही जी पावडर आहे, ती आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. आणि जर आपल्याकडे ही पूड नसेल तर आपण काळी मिरी कुटून त्याची पूड देखील आपण घरी बनवू शकतो. आणि आपल्याला एक कप पाणी लागणार आहे. या दोन वस्तूंपासून आपण आपल्या घरातील पाल सहजतेने आपण घराबाहेर पाठवू शकतो. चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी हे एक कप पाणी या बाउलमध्ये काढून घेत आहे, जेणेकरून मला तो स्प्रे बनवताना व्यवस्थित मिक्स करता येईल. आणि त्याच्यामध्ये एक चमचा काळी मिरी पूड एवढ्या प्रमाणामध्ये ही घेतलेली आहे ती मी ॲड करत आहे. आणि एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये डेटॉल ॲड करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. तुम्ही हा उपाय जर एकदा केला तर तुम्हाला याचा नक्कीच 100% रिझल्ट येणार आहे. तुमच्या घरातील पाल घराबाहेर जाणार आहे. आपला हा स्प्रे रेडी झालेला आहे. आपल्याकडे जर एखादी स्प्रे बॉटल असेल किंवा आपण साध्या बॉटलमध्ये देखील भरू शकतो. या ठिकाणी या स्प्रे बॉटलमध्ये मी हे भरून ठेवत आहे. आपण हा स्प्रे बनवलेला एक आठवडा एवढ्या प्रमाणामध्ये आपण वापरू शकतो. आपण हे अशा प्रकारे हे भरून ठेवलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वावर आहे पालीचा त्या ठिकाणी हा स्प्रे ठिकाणी आपल्या घरामध्ये पाली येत आहे अशा ठिकाणीही आपण रात्री स्प्रे करून ठेवायचा आहे, जेणेकरून या काळी मिरीच्या तिखट वासाने आणि तसेच डेटॉलच्या या उग्र वासामुळे आपल्या घरातील पाल घर सोडून जाईल. तर फ्रेंड्स, हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जो अनुभव येईल तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच नो एव्हरीथिंग हा जर यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जी बेल आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका. नवीन विषयासह नवीन व्हिडिओ असं लवकरच येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.